हा सर तसेच विद्यमान आमदार श्री पासकर धनारे साहेब, इतर नागरिक बांधव या सर्वांचं मी तलातरी स्थानक डहाणू आगार ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आणि ही जी तलातरीची जागा आहे, त्या जागेचा ताबा आपण 2986 रोजी घेतला होता आणि 1989 ते 1990 या सालामध्ये आपण त्याची कुंपण बांधून भिंत बांधली. तलासरीचं जे बस स्टेशन आहे त्या कामाचा जो कार्यादेश आहे तो आपण 20/8/2014 रोजी दिला. खरोखरच हे तलासरी तालुका हा ग्रामीण क्षेत्र आहे आणि हे तलासरी तालुका हा एकदम बॉर्डरवरचा आपला तलासरी तालुका आहे. इथून बघितले तर दादरा नगर हवेली आहे, इथे गुजरात आहे, इथे मोठी उंबरगाव ठिकाणी सारखा आहे, JITC आहे. खरोखरच ह्या डेपोचा विकास झाला आणि हा बस स्थानक आहे आता तर, परंतु ह्याचं डेपोमध्ये रूपांतर झालं आणि डेपो झाला तर आपल्याला ह्यात ज्या आत्ता मी आकडेवारी काढली तर जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, ह्याच्याच गाड्या नाही तरी बस आपल्या वापीला 10 ते 15 बस येतात. त्याच बसेस आपल्या ह्या तलासरी डेपोमध्ये आल्या आणि नेहमी जाणारी दमणगंगा बस असतील ह्या येता जाताना तिथे ब्रिजखाली किंवा तलासरीला न थांबता आपल्या ह्या डेपोमध्ये पॅसेंजर असतील नसतील तरी इथे राऊंड मारून जा. सर्वप्रथम एसटी महामंडळाच्या या तलासरी बसस्थानकाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. हे बसस्थानक अनेक दिवस वाट बघत होतं आणि आज त्याचं उद्घाटन झालं ही अतिशय आनंदाची आणि आपल्या सर्वांना महत्त्वाची गोष्ट आहे. तलासरी तसं हे गुजरातला लागून असलेलं गाव तालुका आहे. तलासरी तालुका आहे की तिचा 27 गावांचा तालुका आहे, 216 पाडे आहे. म्हणजे ज्या वेळेला गुजरात उंबरगाव तिकडे गेलं त्यावेळेला उंबरगावचा भाग गुजरातमध्ये गेला आणि राहिलेली 27 गावं याचा स्वतंत्र तालुका झाला की 27 गावं. पण केवळ 27 गावं आहेत म्हणून आपल्या इथे काय चालणार नाही का, तर चालणार आहे. त्याची आवश्यकता आहे, बसेसची आवश्यकता आहे. जसं मग अशी आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे डेपोची सुद्धा आवश्यकता आहे. पण त्याला काही निकष आहे, पण निश्चितपणे त्याचा फायदा जसा गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल, उंबरगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल, त्याचप्रमाणे कदाचित तिकडे आपल्या उत्तरेकडे जाताना कदाचित थोडासा फरक पडेल. पण मगाशी कोम साहेबांनी सांगितलं तसं की आता जिल्हा आपला पालघर झालेला आहे, त्यामुळे पालघरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला फेऱ्या चांगल्या प्रकारे शेड्यूल बनवता येतील आणि त्याचाही उपयोग या ठिकाणच्या लोकांना नागरिकांना की जेणेकरून की ज्यांना जिल्ह्या ठिकाणी ज्यांना ज्यांना कामं आहेत की त्यांना कामं करता येऊ शकतात. त्यामुळं निश्चितपणे ह्या डेपोचा या बसस्थानकाचा हा सर्वसामान्य नागरिकाला, कारण आपलं हे वाहन जे आहे बस वाहन आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सर्वसामान्य गरीब माणसांचं हे वाहन आहे आणि अशा प्रकारे प्रायव्हेटायझेशन जर केलं, खाजगीकरण केलं तर ह्या लोकांचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे एसटी महामंडळ बंद करू नये अशाच प्रकारची ठाम भूमिका
आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी घेतलं आणि त्यामुळं निश्चितपणे त्याचा फायदा होता.